आपण जे काही खातो ते खाल्लेले अन्न पचविण्यासाठी पित्ताचा उपयोग होतो. जेव्हा ते नियंत्रणामध्ये असते तेव्हा पचनशक्ती उत्तम असते, परंतु जेव्हा ह्याचे प्रमाण जास्त होते तेव्हा ह्याच पित्ताचा त्रास होऊ लागतो. पचनशक्ती कमी होते, खाल्लेले अन्न व्यवस्थित पचत नाही आणि ते आमाशयामध्ये तसेच पडून राहते. आयुर्वेदामध्ये ह्याचा उल्लेख आम्लपित्त म्हणून करण्यात आला आहे. जेव्हा आपली पचनक्रिया खराब होते तेव्हा अनेकांना ॲसिड रिफ्लक्स ही समस्या होते. जेव्हा पोटातून ॲसिड अन्ननलिकेकडे येऊ लागते तेव्हा याला ॲसिड रिफ्लक्स किंवा आम्लपित्त म्हटले जाते. वाढलेल्या पित्तामुळे छातीमध्ये जळजळ होणे, मळमळ होणे, उलट्या, डोके दुखणे, चक्कर येणे, पोटात दुखणे तसेच भूक न लागणे अशा प्रकारच्या तक्रारी सुरू होतात. तसेच ॲसिडिटीमुळे पोटाचे अल्सर आणि आतड्यांचे विकार होऊ शकतात आणि मग सुरू होते पित्त कमी करण्याच्या गोळ्या घेणे. त्याने तात्पुरता त्रास कमी होतो, पण ह्या पित्तशामक गोळ्यांचाही शरीरावर दुष्परिणाम होत असतो. शक्यतो पित्तशामक गोळ्या खाणे टाळावे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी उपाय बघण्याआधी पित्ताचा त्रास होतो कशामुळे हे आपण बघूयात. चुकीचा आहार, अयोग्य जीवनशैली यामुळे पित्ताचा त्रास होत असतो. पित्ताचा त्रास हा वारंवार तिखट, मसालेदार, तेलकट, आंबट, खारट पदार्थ खाण्यामुळे होतो. तसेच शिळे अन्न, पॅकेट्समधील अन्नपदार्थ, वारंवार मांसाहार करणे, लोणची, पापड, आंबवलेले पदार्थ म्हणजे आंबट दही, इडली, डोसा, ब्रेड यासारखे पदार्थ अधिक खाण्यामुळे तसेच वारंवार कॅफेन असलेले भरपूर पेय पदार्थ पिणे जसे की चहा, कॉफी तसेच कोल्ड्रिंक्स पिल्यानेही पित्ताचा त्रास होतो. म्हणून वारंवार चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे. खास करून सकाळी उपाशीपोटी दूध आणि साखरेचा चहा पिणे बंद करा. तसेच कच्चा टोमॅटो, ओले खोबरे, कच्चे शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ हे पदार्थ वारंवार खाणे पिणे टाळावे. उपवास करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे, बराच वेळ उपाशी राहण्याच्या सवयीमुळे तसेच अतिप्रमाणात खाणे, रात्री 9 नंतर खाणे यामुळेही पित्त वाढते. म्हणून वेळच्या वेळी जेवण करण्याची सवय लावून घ्यावी. विरुद्ध आहार एकत्र खाल्ल्यानेही पित्त वाढते. जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. जेवणानंतर किमान 1 तासाने पाणी प्यावे. रोज सकाळी उपाशीपोटी 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्यावे. तंबाखू, सिगरेट, गुटखा, मद्यपान यासारख्या व्यसनामुळेही पित्त वाढते. तणावापासून आणि व्यसनापासून दूर राहिल्यास पित्त तर कमी होईल, शिवाय आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल. जेवणानंतर लगेच झोपल्याने अन्न नीट डायजेस्ट होत नाही, जठरात तसेच राहते आणि आम्लता होऊ शकते. म्हणून झोपण्यापूर्वी किमान 2 तास आधी जेवण करावे. उन्हात सतत वास्तव्य, भावनिक ताण, अतिश्रम आणि अतिआळस यामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो. जास्त वजन किंवा लठ्ठपणा, आवश्यकतेपेक्षा जास्त मिठाचे सेवन केल्यानेही, कमी फायबर समृद्ध अन्न घेणे, पुरेसे शारीरिक कार्य आणि व्यायाम नाही केल्याने पित्ताचा त्रास होऊ शकतो. मानसिक तणाव, राग यामुळे वरचेवर डोकेदुखी, अंगदुखीच्या गोळ्या घेत राहिल्यामुळे, अतिजागरण करणे यामुळे पित्ताचा त्रास प्रामुख्याने होतो. आपल्याला पुरेशी झोप आवश्यक असते तरच आपल्या बॉडी सिस्टीमचे कार्य सुरळीत चालते. म्हणून नेहमी पुरेशी झोप घ्या. लाईफस्टाईलमध्ये बदल करा. यासाठी आपली लाईफस्टाईल हेल्दी असावी. पित्त कमी करण्यासाठी योग्य आहार घेणे खूप गरजेचे असते. हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आहारात असाव्यात. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स, व्हिटॅमिन्स, खनिज तत्वे असतात. फायबर्समुळे नियमित पोट साफ होऊन पित्त कमी होते. मनुका, कारले, कढीपत्ता यांचा आहारात समावेश करावा. सर्वात सोपा उपाय म्हणजे दर 4 तासांनी खाणे. भूक लागेल तेव्हा नक्की खावे. उपाशी राहू नये. प्रमाणात खाणे. आहारामध्ये तुपाचा वापर वाढवणे. सकाळी झोपेतून उठल्यानंतर उपाशीपोटी तूप घेतल्याने पचनशक्ती वाढते आणि त्यासोबतच खडीसाखर किंवा केळ खाल्ल्याने पित्तही कमी होते. केळी, पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्ल्याने आराम मिळतो. केळीतून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा पुरवठा होत असतो, त्यामुळे पोटात आम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच फायबर शरीराची पचनक्रिया सुलभ करते. केळ्यातील पोटॅशियम विषारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो. तुळस, तुळशीमधील अँटी अल्सर घटक पोटातील किंवा जठरातील आम्लातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून बचाव करते. तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास 4-5 तुळशीची पाने चावून खा किंवा तुळशीच्या पानांचा चहा बनवून पिऊ शकता. एक कप पाणी घेऊन त्यात 5-6 तुळशीची पाने टाकावीत. थोडेसे अद्रक किसून त्यात 1 वेलदोड्याची पूड टाकावी आणि चवीपुरता गूळ तुम्ही त्यात ऍड करू शकता. हे सर्व चांगले उकळू द्यावे आणि हा चहा प्यावा. यानेही पित्ताचा त्रास कमी होतो. त्यात दूध ऍड नाही करायचे. दूध हे पित्तशामक असून ते थंड तसेच त्यात साखर वा इतर पदार्थ नाही मिसळता प्यावे. मात्र त्या चमचाभर साजूक तूप घातल्यास ते हितावह होते. दुधातील कॅल्शियमच्या घटकामुळे पोटात तयार होणारी आम्ल निर्मिती थांबते व अतिरिक्त आम्ल दूध खेचून त्याचे अस्तित्व संपवते. थंड दूध प्यायल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते. बडीशेप मधील अँटीअल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते. बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते. बडीशेपचे काही दाणे केवळ चघळल्यानेही पित्ताची लक्षणे कमी होण्यास मदत होते. तसेच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास बडीशेपचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो. लवंग चवीला तिखट असली तरीही लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते, पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणे दूर करते. लवंगामुळे पोटफुगी व गॅसचे विकार दूर होतात. जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा. त्यातून येणारा रस काही काळ तोंडात राहू द्या. या रसामुळेच पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगेमुळे घशातील खवखवही कमी होते. वेलची. आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात, कफ व पित्त यामध्ये समतोल राखण्याचे काम करते. स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे 2 दाणे ठेचून ती पाण्यात टाकून उकळा. हे पाणी थंड झाल्यावर प्यायल्याने पित्तापासून तात्काळ आराम मिळेल. पुदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करतो. पुदिन्यातील वायुहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. पुदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते. पित्ताचा त्रास होत असल्यास काही पुदिन्याची पाने घ्या व पाण्यासोबत उकळून घ्या. थंड झाल्यावर हे पाणी प्यावे. मेंटॉल पचण्यास, जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास, डोकेदुखी तसेच सर्दी दूर करण्यास मदत करते. आलं या औषधी मुळाचा भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने वापर केला जातो. आल्याच्या सेवनाने पचन सुधारते तसेच पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो. आल्यातील तिखट व पाचक रसामुळे आम्लपित्त कमी होते. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत राहा. तुम्हाला जर आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्यावे. आवळा. तुरट आंबट चवीचा आवळा कफ आणि पित्तनाशक असून त्यातील व्हिटॅमिन सी अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. रोज चमचाभर आवळ्याची पावडर किंवा चूर्ण घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही. कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरात सर्व रस मिळतात. जिरे. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा जिरे टाकून ते उकळून पिल्याने ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. कलिंगडाचा रस उष्णता कमी करून शरीरात थंडावा आणतो. 1 ग्लास कलिंगडाचा रस आम्लपित्त दूर करतो आणि पचन सुधारतो. पपई गॅस्ट्रिक ऍसिडचा स्राव कमी करते आणि ॲसिडिटीपासून आराम देते. गुळामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. पोटॅशियम pH संतुलित राखते आणि ऍसिडचे प्रमाण प्रतिबंध करते. पचनसंस्था मजबूत ठेवण्यासाठी आणि सामान्यपणे काम करण्यासाठी मॅग्नेशियम आवश्यक असते. म्हणून जेवणानंतर थोडा गुळ खावा. त्यामुळे आम्लता आणि पचनाच्या समस्या दूर होतात.